गरमा गरमच्या आ गया। मालकिन बाई काय स्पीड लावलाय आपल्या चिरंजीवांनी, लय जोरात काम चालू आहे। झालं ना तुमच्या मनासारखं वय म्हणून म्हणत होते, जरा धीर धरा। हे बाकी खरं गौराबाई, अजयदीपराव इथं थांबतील असं वाटलंच नव्हतं, पण मालकीनबाईंचा होरा खरा ठरला। आता हितून पुढं आम्ही तुमचा शब्द पडू देणार नाही। हे जे आता बोलायलात की नाही तेवढं ध्यानात ठेवा म्हणजे झालं। तुम्हाला ऐकावंच लागणार आहे माझं। ऐकणारच तर। जयदीपच्या लग्नाबद्दल आपण मालकीनबाई अगोदर आपल्या गौराबाईंच्या लग्नाचा बार उडवून देऊ आणि मग जयदीपच्या। काय गौराबाई? अग अग ध्यान कुठे आहे तुझ? सॉरी। असू दे असू दे, माही राहू दे ग, चालत माळ माळ गजरा। गौरी, जयदीपने एवढी स्थळं काढून ठेवलीत तुझ्यासाठी, त्यातला पटकन पसंत कर की एखादा। काय म्हणायले मी? लाजती लाजती। त्या जयदीपनं कंपनी ताब्यात घेतली आहे। आज त्या जयदीपनं जर अकाउंट मध्ये चेक केलं आणि घोळ सापडला तर दादानं आईत कुळीत मिळेल मला कंपनीत हाकलून द्यायला। दाजी ऐका, नका ना टेन्शन घेऊ। काल रातच्याला आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे, सगळे झोपले होते का नाही त्याच्यानंतर मी कंपनीत गेलतो। ऑफिसमध्ये जायच्या आधी सगळं CCTV बंद केलं, त्याच्यानंतर जयदीपच्या कॅबिनमध्ये घुसलो, हार्ड डिस्कची आदला बदल केली, ते करून बाहेर पडल्यानंतरच CCTV ऑन केलं। त्या आधी सगळं सुमडीत कोंबडी केलं बघा। तुम्ही टेन्शन घेऊ नका हो, हार्ड डिस्कची आदला बदल झालेली आहे। आता त्या जयदीपच्या हाताला काय लागतंय धतुर? डोंगर पोखरून मी उंदीर नाही सापडायचा त्याला। हे बाकी एक नंबर केलीस बघतो। बघितलं का जाऊ बाई, बघितलं काय? तुम्ही मला येडी म्हणता, डोकं नाही म्हणता, बावळट म्हणता। आता बघा आता बघा, हायस असतू बिन डोक काय बघू। हा सगळं डोसक तर ह्यांचं आहे आणि कामानील केलंय, तुमचं काय? माझं काय? अहो मी या घरात आहे का नाही म्हणून अनिल इथं आहे। मी जर इथं नसते तर अनिल इथं असत वय, त्यामुळे सगळं क्रेडिट माझच आहे। थँक्यू। बर बर बर, चांगलं डोकं चालू देत हो, असंच लग्नामध्ये लावू म्हणजे झालं। जाऊ बाई, तिथं डोस का नाही, तिथं फकस्त पाय फकस्त डान्स। चला माझं टेन्शन गेलं। गेलं काय? हा बरं झालं, चला या बघा। आता आपल्या समोर एकच काम आहे, आता जयदीप भाऊजींना डाऊट आहे, आता खात्री पटणं गरजेचं आहे की अनिल राव आणि गौरी यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे। एकदा का ती खात्री पटली की मग माई साहेबांना आणि दादा साहेबांना जयदीप राव कसं ते पटवतील, याला काय म्हणतात? एका दगडात दोन पक्षी मारणं। गुण लागला की म्हणायचं आमचा? हो जाऊ बाई, पण कसं करायचं? एकदम सोपं आहे, नवीन पेरायचं आणि जुनं पेरलेल्याचं उगवणार, कधी याची वाट बघायची वय का नाही वय म्हणा की? तुम्ही म्हणाल तसं नाही, आत्ता वय म्हणा। वय तुम्ही म्हणाल तसं वय वय वय। हे बघ, तू स्थळ बघण्यात जास्त इंटरेस्ट घेत नाहीस, मला सांग तुझ्या मनात कोणी आहे का? खरं खरं सांग ना मला, तुझं कोणावर प्रेम आहे का?
अगं हो 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 एवढंच काय काय झालं? अजून ब्या वाटतंय का माझ? नाही ते एकदम आले कळलं नाही म्हणून. अच्छा अच्छा नाही ते पण खरंय म्हणा. अगं झालं असं तू तुळशीला पाणी देत असताना लय भारी दिसत होती म्हणून बघतच राहिलं. ऐ तू तू असं काहीतरी वेगळा विचार करू नको अगं. मी मी काय तुझ्याकडे त्या वाकड्या नजरेनं बघत नव्हतो. हा माझं मन आणि माझी नजर ही एकदम क्लिअर साफ झालंय एकदम. हा अगं म्हणून तर तुझं प्रेम त्या जयदीपला कळावं यासाठी एवढी धडपड करायलोय. बर ते जाऊ दे. काय झालं कशाच? अगं त्या गुलाबाची जादू झाली का नाही जयदीपवर? काही कळलं नाही हो. कळलं ना म्हणजे ते गुलाब त्यांनी बघितलं का नाही? म्हणजे बघितलं असलच. आता असल म्हणजे? म्हणजे त्याला दिसलं असल पण तसं त्याने काही सांगितलं नाही. अगं त्यानं नाही सांगितलं तर आपण स्वतःहून सांगावं काय? तू पण एवढं पॉवरफुल फुल आणलं तुझ्यासाठी आणि तू म्हणजे. बर ते जाऊ दे ये. हे नवीन फुल आणलंय तुझ्यासाठी ते लगेच केस हे घे 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 पकड पकड अग अयो पडलं वय फुल. अरे ते तुळशीला फुल व्हायचंय. अयो माझी आंघोळ नाही ना झाली अजून. ते पारूस आहे मी तुळशीला हात नाही लावू शकत अग. घे तूच घे. घ्या घ्या केसात माळा केसात माळा घ्या. अरे जयदीप भाऊ झाला का तुमचा व्यायाम? हा चला चला लवकर तयारी करा. मी पण आंघोळ करून घेतो. आपल्याला कंपनीत जायचं आहे ना पटकन निघू आणि आज काय तो फायनल हिशोब उरकूनच टाकू. हा चला ऑल द बेस्ट. येतो. अग कुठं अडकली होतीस? नाही कुठं नाही. लई येळ केलास. हा ते जरा. गौरी अग इत हायस वय. जयदीप भाऊजी भेटले का तुला? का म्हणजे? अग शोधत होते मला. हा तुला म्हणजे तुझ्या फोटोला. एखादा बरा फोटो आहे का तुझ्याकडं? असं जयदीप भाऊजी विचारत होते म्हणून मला भेटला होता तो पण तसं काही बोलला नाही. अरे देवा विसरले असतील ते. हाय का फोटो? पण जयदीपला कशाला पाहिजेत तिचा फोटो? त्याच्याकडे आहेत की? अहो माई साहेब ते लगीन जुळवणारे कंपनी असतात का नाही त्यांना भारीतले वेगवेगळ्या पोज मधले फोटो पाहिजे असतात असं जयदीप भाऊजी सांगत होते. हाय नव फोटो. नाही म्हणजे तुम्ही म्हणताय तसा नाही. तेच तर कोण काढणार मना तुझा फोटो? नाही म्हणजे तू कधी हौशीनं फोटोच काढला नसशील ना. व पुरी लग्नासाठी अख्खा अख्खा अल्बम फोटो काढत्यात. तुला सांगते सिरियल मधली कशी शाई नवत तिच्या बहीण आहे ना किरण तिच्या लग्नात पण तिनं असा. सोन भाई तुम्ही ते कशिशच्याच घरी जाऊन का नाही राहत हो? जवा बघावा तवा आपलं तेच 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 कटाळा नाही येत का? ते लय आवडतंय ना वय. पण आम्हाला कटाळा येतो त्याचं काय?
असं करा, गौरीला घेऊन जावा आणि तिचं चांगलं चांगलं फोटो काढून आणा. जमल का? न जमाया, काय झालं? तुम्ही बघाच, असे वेगवेगळ्या पोज मधले फोटो काढते का नाही? ए बाई, उगा ते चंद्रावर बसलेले गालावर हात ठेवून बिवून असलं ते जुन्या स्टाईलचे फोटो काढू नका. चांगलं आजच्या काळाला साजल असं फोटो काढून आणा तिचं. तुम्ही बघाच माई साहेब, नुसता फोटो बघूनच पोरांची लाईन लागते का नाही बघाच तुम्ही. पण हे असं चांगले कपडे मेकअप पाहिजे ना. मी तयार करते गौरीला. तुम्ही? बर, चालेल चालेल. पण माई, पण बिन कशाला, त्या एवढं म्हणतायत तर जा की. आणि तुम्ही चांगलं फोटो काढून आणा तिचं. तुम्ही बघतच राहा माई साहेब. अहो फोटोच काय, नवरा मी शोधून आणते तिच्यासाठी मी. चल चल. अंबाबाई, चांगली सोयरीक जुळवून आण ग माझ्या गौरीसाठी. या घराची लय मोठी जबाबदारी आहे, ती नीट पार पडू दे. हिचं लगीन झालं की मग जयदीप आणि ज्योतिकाच्या लग्नाचा मार्ग मोकळा कर. कृपा कर देवी. पिरमाचा बाण घुसला. कोण आहे? जयदीप. आलो आलो. आय लव यू. वर दिसाय पाहिजे तर हे असे इथून आले, इथं बसले, इथे जयदीप भाऊ. अहो काही नाही, ते आंघोळीला जायची तयारी झाली होती म्हणून जरा उशीर झाला. या की या. नो नो, टेक युअर टाइम, बाहेरच मी. ओ जयदीप भाऊ, अहो असं काय करताय? आमच्या या गरीबाच्या खोलीला तुमच्या लंडनच्या पायाची धूळ लागू दे की. हा, माझी आंघोळ काय, 2 मिनिटात उरख तुम्ही. कावळ्याची आंघोळ आहे आपली. हा, आणि तसं बी तुमचंच घर आहे हो. या. ओके. या या या, बसा बस बसा. स्टॅच्यू का झालाय? हा, असा का उभा आहे? बसलात होय तुम्ही? वा वा. अनिल, ऑफिसला जायला लेट होत आहे, लवकर रेडी हो. हा, हे काय निघतोच आहे आता आंघोळीला. आता काय, कपडे राहिले हो? कपडे घ्यायलाच विसरलो नाही. सांगू कसं काही. कुठे ठेवली ही जी बॅगेच असेल. पडली आली ना, हात फाटकत झालंय माझं, काय कळणं झालंय मला. पडली बघतो. Thank you.
आल लगेच हा आंघोळ हा तोवर बसा तुम्ही मस्त आमची खोली बघा हा बघा जरा इकडे तिकडे बघा येतो लवकर आहे हो फुल ज्योतिकासाठी घेतले तू कोणासाठी घेतले मी काय हो मी वाईन आंबा बाईला तुझं कोणावर प्रेम आहे का जयदीप भाऊ निघूया का मी फक्त ते शर्ट चढवतो अंगावर अनिल आई वेट आउटसाइड ये लगेच बरं शून्य मिनिटात आलो शालनीताई हा कागदाचा तीर बरोबर निशाण्यावर लागला नुसती मान काय डोलवती चांगलं झालंय मन की खर तर ना मला पार्लरच काढायचं होत पण मग सिरियल नसती बघता आली ना म्हणून कॅन्सल केलं चल काजळ लावून घेऊ शेवटच गौरे ए गौर बघ हाय पाटलास मला इथं हायस वय तू गावा धरणं तुझी वाढ बघायला मी आणि हे काय मेकअप अहो काय जाऊ बाई त्या कळत आहे मला पण आता कशा बाई करती कोण बघायला येणार आहे का काय अहो आता पोरांची लाईनच लागते का नाही बघास तुम्ही कशी दिसते गौरी मस्त मस्त दिसते मस्त दिसते बाय जरा याच्यावर सही कर ग काय आहे ते तुझी इष्टन माझ्या नावा करून घेते अगं नाही ग अर्ज आहे त्याच्यावर सही करायची तर जयदेव भाऊजींनी मेट्रो मोनीमध्ये फॉर्म भरला होता बघ त्यात काहीतरी चूक झाली म्हणे म्हणून तुझी परत सही हवी घे जाऊ बाई आमच्या माग पण गडबड आहे बरं का आमचं फोटोग्राफर वाट बघतोय तिकडं गौरी मेकअप झाल्याशिवाय सही करायची नाही गौरे तिकडं बाहेर जयदेव भाऊजी वाट बघायला बरं का त्यांना महत्व द्यायचं की हिच्या येड्या फोटोग्राफरला तुझं तू ठरव नाही नाही द्या मी सही करते बस गुणाची वर आहे ये जाऊ बाई नॉट फेअर आता काय आमचं बी काम महत्वाचं आहे आम्हाला माई साहेबांनी सांगितलंय फोटो काढायला बर बर मला एक सांग काय करायली तू काजळ लावली अगं मला लाव की सही करायला डोळे कुठं पाहिजेत म्हणजे बघायची गरज नाही है ना लाव तू लाव सही कर ये पकड पेन पकड इत कर शाबास झालं हा काय करायली तू काजळ लावले अख्ख्या थोबडाला लाव त्यांचं ले मनावर घेऊ नको त्यांचा ज्वाली स्वभाव आहे ना बर जगदीश एलिस
साडी मी जेव्हा पहिल्यांदा या घरात आलते का नाही तेव्हा हीच साडी नेसून आले होते. आता तूही बाहेर जाताना नेस आणि दोन चार चांगले ड्रेस बी सोबत घे बर का. मी बी एक दोन साड्या घेते. असं फोटोशूट करू का नाही तुझं. बेस्ट एकदम. बर ही साडी नेसून रेडी रा मी आलेच. हा चिट्टी गावली. हो हो गावली गावली. हो गावली गावली चिट्टी. हे काय निघतोच आहे. नाही म्हणजे एकदा विचारतो परमिशन घेतो आणि मग निघतो. हा अगं अशी कामं सोडून लगेच नाही निघता येत. बर बर विचारतो आणि येतोच. ठेवू का आता फोन. ते आता नाही ते भेटल्याव. ते भेटल्याव हे बघ. ते आता नाही जमणार. नाही जमणार. हा आहेत आहेत ते आहेत आहेत. बरं ठेवू का आता. हा चल जयदीप भाऊ ते एक प्रॉब्लेम झालाय. अर्जंट काम आलंय. अर्ध्या तासाच आहे. तेवढं उरकतो आणि डायरेक्ट कंपनीत येतो. चालेल. थँक्यू बरं का. लगेच चालू. हा आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचलली आहे. तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं यूट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.